नमस्कार मित्रांनो, आज आपण भीती या शब्दाची ओळख करून घेणार आहोत. माणूस भयग्रस्त कधी होतो? माणूस भयग्रस्त तेव्हा होतो माणसाला जेव्हा मरणाची भीती वाटते, माणसाला अपयशाची भीती वाटते, माणसाला नुकसानीची भीती वाटते, माणसाला कुटुंबाची भीती वाटते, माणसाला समाजाची भीती वाटते, तेव्हा माणूस भयग्रस्त होतो. आता भयग्रस्त होण्याची काय कारणं? भयग्रस्त होण्याची कारणं आहेत, माणूस पहिला तर होतो देवाच्या भीतीने भयग्रस्त. स्वर्गात गेले, स्वर्गात गेले आपल्याला नरक भेटेल का स्वर्ग भेटेल म्हणून माणूस काय करतो? देवाच्या भीतीने माणूस प्रार्थना करतो, आरती करतो, भजन करतो, कीर्तन करतो, पण ते उद्देश ठेवून करतो म्हणून माणूस परमात्म्यापर्यंत पोहोचत नाही. आता नंतर काय करतो माणूस? पुण्य करा, पुण्य कमवायचंय. माणसाला पुण्य कमवायचंय म्हणून काय करतो? माणसाला पुण्य कमवायचंय म्हणून दया करतो, क्षमा करतो, दान करतो, परोपकार करतो, पण त्याच्या मागे उद्देश ठेवून करतो म्हणून तो त्याचं दान पुण्य ह्या गोष्टी परमात्म्यापर्यंत पोहोचत नाहीत. मग नंतर काय करतो? पुण्यच कमविण्यासाठी, पुण्य कमविण्यासाठी माणूस मंदिर बांधतो, नामस्मरण करतो, भजन करतो, कीर्तन करतो, पण काहीतरी कमवण्याच्या दृष्टीने करतो म्हणून तो परमात्म्यापर्यंत पोहोचत नाही. नंतर काय करतो? काही संबंध मेंटेन करायचे त्याला स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी एखाद्या माणसाला संबंध मेंटेन करायचे, समाजाशी संबंध ठेवायचे. तर पण संबंध आपल्याला ठेवायचेत म्हणून शिस्तीने राहतो, प्रेमाने राहतो, जिव्हाळ्याने राहतो, आपुलकीने राहतो, पण संबंध आपल्याला टिकवायचेत म्हणून, आपला काही उद्देश साध्य करायचा आहे म्हणून तसं करतो, नाहीतर माणूस तसं करणार नाही. नंतर बघा, गरजेपोटी, गरजेच्या भीतीपोटी आपल्यालाही कधी गरज पडू शकते म्हणून माणूस संबंध, प्रेम, जिव्हाळा, उदारता, मदत या गोष्टी करत असतो, नाही तर माणूस तसं करणार नाही. फक्त आपल्याला गरज पडेल म्हणून माणूस तसं करतो. आणि संबंध कधी मेंटेन करतो? संबंध मेंटेन तेव्हा करतो जेव्हा त्याला स्वतःला, आपल्याला काही गरज पडू शकते, आपल्याला समाजाशी काहीतरी देणं लागू शकतं, घेणं लागू शकतं म्हणून माणूस आपले संबंध समाजाशी नीट ठेवतो. आणि बघा, पापाच्या भीतीने एक माणूस आपलं आचार विचार नीट ठेवतो. मेल्यानंतरही स्वर्गात आपल्याला स्वर्ग प्राप्ती व्हावी म्हणून माणूस पुण्य करतो, परमात्मा प्राप्ती करतो, दान करतो, धर्म करतो, का तर आपल्याला स्वर्ग भेटावा म्हणून, त्याच्यातही त्याचा उद्देश असतो म्हणून माणूस या सगळ्या गोष्टी करत असतो. ओम तत्सत.